विज्ञानात आपल्याला अनेक प्रश्न पडतात, त्यातीलच आज एका प्रश्नाची उकल आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत, ती म्हणजे वाळवंटी कशी निर्माण होतात। चला तर मग आज पाहूयात याविषयी माहिती। वाळवंट म्हणजे कोरडा व कमी पाण्याचा प्रदेश। आता हे कोरडे व कमी पाण्याचे प्रदेश कुठल्या तरी विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होत असणार। वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनापैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटाने व्यापला आहे। तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही, तर इतर काही भौगोलिक रचना देखील वाळवंट या संज्ञेत येतात। पाऊस येण्यासाठी ढग जमा होणे आवश्यक असते, म्हणजेच ढग तयार होऊन ते विशिष्ट ठिकाणी जमा होणे आवश्यक असते। त्यासाठी विशिष्ट दिशेने वाहणारे वारे असावे लागतात। ते वारे जिथे असे ढग वाहून नेऊ शकत नाही तो प्रदेश वाळवंटी होतो। सामान्यपणे शुष्क ओसाड व वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले तरी तांत्रिकदृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो। जीवनोपयोगी साधनांच्या अभावामुळे हे प्रदेश निर्जन बनले आहेत। उष्ण वाळवंटी प्रदेशांनी पृथ्वीच्या भूभागापैकी 18% तर थंड वाळवंटांनी 16% भाग व्यापला आहे। मध्य सहारातील इन्साला मरुद्यानात 24 तासांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानाची नोंद 52.2 अंश सेल्सिअस तर रात्रीच्या किमान तापमानाची नोंद 3.3 अंश सेल्सिअस इतकी आढळते। वाळवंटाला अनुसरून त्या हवेत जगून राहण्यासाठी आवश्यक असे गुणधर्म असलेले प्राणी वनस्पती तेथे निर्माण होतात, अथवा निर्माण झालेले प्राणी व वनस्पती वाळवंटाला अनुरूप असे बदल स्वतःत निर्माण करतात।